चांगला विकास होण्यासाठी। मुलांनो, आपण पाहिले की चांगली कौशल्ये आपण आत्मसात केल्यामुळे प्रगती किंवा विकास होत असतो। अनेक नवीन कौशल्ये शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे आनुवंशिकतेने येतात। आपल्या वाढीचे वय म्हणजे आपल्यातील क्षमता ओळखण्याची आणि आपल्यातील कौशल्ये विकसित करण्याची आपल्याला मिळालेली संधी असते। कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची तयारी होते। चांगला आहार। मुलांनो, आपल्या शारीरिक वाढीसाठी आपल्याला अन्नाची गरज असते हे तुम्हाला माहीत आहे, परंतु काही परिस्थितीत म्हणजे गरिबी, मुलगा मुलगी असा केला जाणारा भेदभाव यांसारख्या कारणांमुळे वाढ होण्याच्या वयात कुपोषणामुळे मुलांना विविध अन्न घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत। याचा परिणाम असा होतो की चांगला आहार मिळून जेवढी त्या मुलाची किंवा मुलीची उंची झाली असती त्यापेक्षा ती कमी होते। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले घटक मिळत नाहीत, त्यामुळे शरीराची वाढ खुंटते। तुम्ही म्हणाल की नंतर परिस्थिती बदलल्यानंतर आपण भरपूर चांगला व सकस आहार घेऊ म्हणजे आपली उंची वाढेल, पण मुलांनो असे होत नाही। वाढीचे वय निघून गेल्यावर चांगला आहार मिळाला तरी त्याचा वाढीसाठी उपयोग होत नाही। त्यातून आपले वजन वाढू शकते पण उंची वाढू शकत नाही। विकासाला पूरक अशा इतर गोष्टी। उत्तम विकास होण्यासाठी पौष्टिक व सकस आहाराबरोबर पुरेशा व्यायामाची गरज असते। सकस आहारामुळे आपले शरीर तंदुरुस्त व मजबूत राहते। चांगला अभ्यास करण्याची तसेच कुठलेही व्यसन स्वतःला लागणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे असते। आपण आपला विकास व प्रगती करून घेण्यासाठी अनेक प्रकारचे छंद जोपासावेत, खेळ व इतर कौशल्यांमध्येही सहभागी व्हावे। अशा प्रकारची काळजी आपण घेतल्याने आपला प्रत्येकाचा चांगला विकास होतो। तसेच मुलांनो, मुलगा असो किंवा मुलगी असो, आपला स्वतःचा विकास करून घेण्याची व स्वतःचे जीवन समृद्ध करण्याची समान संधी मिळवण्याचा पूर्ण हक्क सर्वांना मिळाला पाहिजे। मी एक वेगळे व्यक्तिमत्व। मुलांनो, आपल्या वर्गाची पटसंख्या ही साधारणपणे 40 आहे। यातील सर्व मुले सर्वच बाबतीत सारखी आहेत असे नाही। वर्गातील काही मुले अभ्यासात पुढे असतात, तर काही खेळात पुढे असतात, काही छान प्रकारे गातात, तर काहींना नाटकात काम करणे छान जमते। प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते। आपली शारीरिक व मानसिक जडणघडण यांची इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही। मुलांनो, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपल्याला काय करायला आवडते व आपण कशाचा सराव करतो, यातून आपले व्यक्तिमत्व विकसित होत असते। आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या वाढीच्या वयात होत असतो। त्यावेळी आपण चांगले काय व वाईट काय याचा सारासार विचारही करायला शिकतो। त्यातून आपल्याला अनेक गोष्टींची समज येत असते। आपले व्यक्तिमत्व तेव्हाच चांगले होते जेव्हा आपण चांगल्या विचारांप्रमाणे आचरण करतो, म्हणजेच त्याप्रमाणे आपण वागतो। हे नेहमी लक्षात ठेवा। मुलांनो, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, नीटनेटकेपणा यांसारखी चांगली मूल्ये ही केवळ परीक्षेत लिहिण्यासाठी नसतात, तर ती आचरणात आणण्यासाठी असतात। आपण नेहमी या मूल्यांप्रमाणे आपली वागणूक ठेवली पाहिजे। जर अशा मूल्यांप्रमाणे आपण वागलो तरच आपल्या व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होईल। आपण काय शिकलो? मुलांनो, या पाठात आपण पुढील गोष्टी शिकलो। व्यक्तीच्या जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत म्हणजे वयाच्या 18 वर्षे वयापर्यंत आपली उंची व वजन वाढते। बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे स्वतः करू शकत नाहीत। आपले आई वडील, शिक्षक व कुटुंबातील इतर व्यक्तींकडून आपण अनेक कौशल्ये शिकतो। एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते, तरीही प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते। जितकी जास्त कौशल्ये आपण आत्मसात करतो, शिकतो, तितके आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते। कौशल्यांच्या आधारे स्वतंत्रपणे उपयोगी आणि समृद्ध जीवन जगण्याची आपली तयारी होते।